उजळणी शिकवण्याची अतिशय सोपी पद्धत संख्येचे बंदरूप आणि खुले रूप संख्येचे बंद आणि खुले रूप अतिशय महत्त्वाचा घटक शंभरपर्यंत उजळणे येण्यासाठी संख्येचे बंद आणि खुले रूप मुलांना आलंच पाहिजे आता पहा मी एक संख्या घेतली पस्तीस या पस्तीस या संख्येचं बंद आणि खुलं रूप जर आपण पाहिलं तर काय येतं की त्याचं तीन एक दोन तीन दशक आणि किती पाच एकक हे किती आहे तीन दशक एक दोन तीन दशक आणि पाच एकक एक दोन तीन चार पाच सुट्टे तीन दशक पाच पस्तीस बरोबर तीन दशक सहा छत्तीस म्हणजे संख्येचं बंद आणि खुल या पद्धतीनं आपण शिकतो आहे मग मी पहा मी यामध्ये एक अशी रेष मारली लिहिलं दशक आणि या पद्धतीनं एकक दशक आणि एकक संख्येचं तीन दशक पाच एकक म्हणजे पस्तीस मग मी असं लिहिलं की दोन दशक आणि पंधरा एकक म्हणजे किती दोन दशक आणि पंधरा एकक मी येलेलं दोन दशक आणि या ठिकाणी मी काय केलं पंधरा एकक दोन दशक आणि पंधरा एकक या पद्धतीनं दोन दशक आणि हे पंधरा एकक दोन दशक आणि पंधरा एकक हे सुद्धा पहा काय केलं हे दहा सुट्टे केले आणि एककामध्ये टाकले दोन दशक आणि पंधरा एकक म्हणजे सुद्धा पस्तीसच मी अशा पद्धतीने लिहिलं एक दशक आणि पंचवीस एकक म्हणजे सुद्धा काय येतं पस्तीसच अशा पद्धतीनं आणि मी फक्त असं लिहिलं की पस्तीस एकक मी पुन्हा दशक सुट्टा केला आणि केलेलं मग पहा हे सुद्धा किती आहे पस्तीस म्हणजे संख्येचं बंद आणि खुलंरोप हे कधी लक्षात येतं ज्यावेळेस बेरीज करतो आपण आणि ज्यावेळेस एकक स्थानी पंधरा येतात त्यावेळेस आपण काय म्हणतो की दोन दशक आणि पंधरा एकक येतं त्यावेळेस आपण म्हणतो याच्यामध्ये एक दशक आहे तो आपण या बाजूला घेतला म्हणजे काय येतं तीन दशक आणि पाच एकक म्हणजे पस्तीस म्हणजे ही आणि ही किंमत सारखीच आहे ही आणि ही किंमतसुद्धा सारखीच आहे आणि पस्तीस एककसुद्धा काय आहे एकच किंमत आहे म्हणजे तीन दशक पाच म्हणजे पस्तीस आणि दोन दशक पंधरा सुद्धा पस्तीस एक द एक दशक पंचवीस सुद्धा पस्तीस आणि पस्तीस सुट्टे म्हणजे या सर्वांची किंमत किती आहे शेवटी पस्तीसच आहे मग ते आपण काय केलं बंद आणि खुलारपमध्ये मांडली हे ज्यावेळेस मुलांना समजतं दोन दशक आणि पंधरा एकक ज्यावेळेस गणितामध्ये आठ आणि सातच्या आपण बेरीज करतो त्यावेळेस पंधरा एककामध्ये येतात त्यावेळेस आपण काय करतो या पंधरामधले या पंधरामधले जे पंधरा आहेत या पंधरामधले लगेच आपण काय करतो की ज्यावेळेस हा संबोध जर मुलांचा या ठिकाणी क्लिअर झाला तर लगेच लक्षात येते हे पंधरा आहेत या पंधरामधलं आपण काय करतो हे जे दहा आहेत हे दहा बाजूला काढतो आणि त्याच्याऐवजी काय करतो एक दशक घेतो आणि मग तो एक दशक या ठिकाणी आला किती दशक तयार झाले तीन दशक हे तीन दशक तयार झाले आणि पाच एकक म्हणजे किती थी पस्तीस म्हणून संख्येचं बंद आणि खुलरूप विचार करत असताना एक लक्षात ठेवा तीन दशक पाच म्हणजे पस्तीस आणि दोन दशक पंधरा एकक सुद्धा पस्तीस आणि एक दशक पंचवीस सुट्टे सुद्धा त्याची किंमत किती पस्तीस असणार आहे आणि थर्टी फाईव्ह एकक्स युनिट्स किंवा थर्टी फाईव्ह सुट्टे सुद्धा किती थी पस्तीस अशा पद्धतीनं बंदानी खुलरूप जर मुलांना माहीत झालं समजलं विस्तारित रूप मुलांना करता येतं या पद्धतीनं आपल्याला संख्येचं बंध आणि खुलरूप जर माहीत झालं तर बेरीज वाजाबाकी करताना हा संबोध अतिशय महत्त्वाचा आहे हा लक्षात ठेवा हा मुलांना सांगा निश्चितपणे मुलांना तो संबोध समजेल धन्यवाद पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद